नमस्कार, आज मी तुम्हाला रव्याचा चिवडा दाखवणार आहे। एक ते दीड वाटीमध्ये भरपूर सारा चिवडा बनून रेडी होतो आणि बनवायला खूप सोपा आहे। चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया। दीड कप मी पाणी घेतलं आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। पाणी उकळलं की त्यामध्ये दीड कप बारीक रवा घातला आहे आणि तो आता चांगला मिक्स करायचा आहे। व्यवस्थित परतायचा आहे, गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे। छान असा व्यवस्थित मिक्स झालं की झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं। आता आपण ड्रायफ्रूट थोडे तेलावर परतून भाजून घेऊया। हे मी बदामाचे थोडे काप केले आहेत आणि काजू थोडेसे घेतले आहेत। तेल 2 ते 3 चमचे घेतलं आहे आणि क्रंची होईपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत। थोड्याशा भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत, त्या पण थोड्या परतायच्या आहेत। आता यामध्ये थोडेसे मखाने घालायचे आहे। अंदाजे सगळे ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत, तुम्ही असं काही माप नाही आहे, तुम्हाला जेवढे हवे तेवढे घालायचे, अंदाजे थोडे थोडे घालायचे आहेत। चांगले क्रंची होईपर्यंत परतायचे आहेत आणि शेवटी मी मूठभर मनुका घातले आहेत। थोड्याशा परतायचे आहेत, मनुका घातल्यावर जास्त वेळ परतायचं नाही आहे। आता हे आपण ड्रायफ्रूट परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट घालायचे आहेत। 10 मिनिटांनंतर जे आपण वाफवलेला रवा होता तो काढून घ्यायचा आहे एका ताटामध्ये। हे मी 3 बटाटे उकडलेले घेतले आहेत, किसून घेतले आहेत आणि आता हे चांगलं पीठ मळायचं आहे। मऊसूत असं हे पीठ मळायचं आहे, व्यवस्थित एकजीव करायचं आहे। जेवढं छान मळाल, जितकं छान मळता येईल तेवढं मऊसूत असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ रेडी झालं आहे। इथे मी चकलीचा साचा घेतला आहे आणि त्यात जाड शेवचं जे साचा असतो तो घेतला आहे। तुम्ही बारीक हवी तर बारीक साचाही घेतला तरीही चालेल, मी जाड शेव पाडणार आहे। तेल लावून घ्यायचं आहे संपूर्ण साच्याला आणि आता आपण त्यामध्ये हे पीठ भरायचं आहे। आता साचा बंद करून घ्यायचा आहे आणि एकदा बघायचं आहे की व्यवस्थित शेव पडते आहे की नाही ते। याचा अर्थ पीठ व्यवस्थित परफेक्ट झालं आहे। आता आपण शेव तळायला घेऊया। तेल मीडियम गरम झालं की मग आपण ह्या शेव तळायला घ्यायचे आहेत। जास्तही गरम नको आणि तेल जास्तही थंड नको, नाहीतर तेलकट होणार ह्या शेव। त्यामुळे मीडियम गरम असलं की शेव तळून घ्यायचे आहेत आपल्याला। एकदा शेव त्यामध्ये पाडल्या तेलामध्ये की थोडा वेळ थांबायचं आणि त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने सतत ढवळत राहायचं आहे आणि थोड्या कडक दिसायला, कुरकुरीत व्हायला लागले की पलटी करायचं आहे। असे कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे ही शेव। हे बघा, हे झाली आहे क्रिस्पी अशी। जास्त नाही, लाईट ब्राऊन दिसायला लागली आणि कुरकुरीत दिसायला लागली की काढून घ्यायची आहे। ह्या शेव मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत सगळ्या। आता 1 वाटी मी शेंगदाणे घेतले आहेत आणि ते आपल्याला तेलामध्ये असे तळून घ्यायचे आहेत। हे लवकर होतात, तुम्ही नुसतं थोडं तेल टाकून परतूनही भाजले तरीही चालतील, पण हे असे तळून घेतले तर खूप छान लागतात आणि लगेच तळून होतात। 2 भाग दिसायला लागले शेंगदाण्याचे आणि ब्राउनिश दिसायला लागले की हे आपण काढून घ्यायचे आहेत। आता यामध्ये कढीपत्ताही आपण थोडा क्रिस्पी असा करून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे। पानं छान क्रिस्पी होईपर्यंत तळायचं आहे आणि हे काढून घ्यायचं आहे। छान फ्लेवर येतो मग चिवड्याला आणि आता हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे। शेवचे ते
तुकड़े करून घ्यायचे आहेत। दाबून तुम्ही या जागी बारीक शेव पण पाडू शकता। हे मिक्स करायचं, हवे ते ड्राई फ्रूट्स तुम्ही टाकू शकता। आता यामध्ये मी चवीप्रमाणे सेंधव मीठ घातलं आहे किंवा नॉर्मल मीठ घाला। थोडीशी पिठी साखर किंवा खडी साखर किंवा साखर बारीक करून घालायची। चाट मसाला घालत आहे थोडासा, चवीप्रमाणे अंदाजे घालायचं आहे। आणि लाल तिखट, तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवं त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आणि हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित। आणि हा चिवडा रेडी झाला आहे। घरी चिवडा बनवण्याचा एकच फायदा की आपल्याला हवे तसे ड्रायफ्रूट्स आपण हवे ते घालून चिवडा जास्तीत जास्त हेल्दी बनवू शकतो। तर नक्की ट्राय करून बघा, खूप सोपा आहे। आणि एक वाटी रव्यामध्ये भरपूर असा चिवडा बनून रेडी होतो। तर अशाच नवीन सोप्या आणि हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओ येईपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय, थँक्यू।